सामाजिक बांधिलकीतून व्यावसायिकता आणि आधुनिकतेची कास धरून तीन हजार कोटींचा टप्पा पार करणाऱ्या जनसेवा सहकारी बँकेने शेहेचाळीस वर्ष पूर्ण केली आहे आणि स्वमालकीच्या प्रशस्त वास्तूमध्ये ही बँक स्थलांतरित झाली आहे जनसेवा सहकारी बँक ही पुणे जिल्ह्यातील नॉन शेड्युल्ड बँकामध्ये क्रमांक एक ची बँक म्हणून ओळखली जाते आजपर्यंत बँकेने तीन हजार शेहेचाळीस कोटीच्या व्यवसायाचा टप्पा पार पडला असून आर्थिक सेवाबरोबरच शैक्षणिक सामाजिक आणि आरोग्यविषयक क्षेत्रामध्ये भरीव योगदान देत आहे हडपसर येथे इको फ्रेंडली ग्रीन बिल्डिंग या संकल्पनेतून बांधण्यात आलेल्या नवीन वास्तूमध्ये बँकेचे स्थलांतर होत असून येत्या दहा फेब्रुवारी रोजी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या शुभ हस्ते हा सोहळा संपन्न होणार असल्याची माहिती बँकेच्या अध्यक्ष प्रदीप जगताप यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली आहे आग्रहाचं निमंत्रण देतो की आपण जरूर या कार्यक्रमासाठी उपस्थित राहावं आणि बँकेवरती जे प्रेम आहे ते वृद्धिंगत करावं अशी अपेक्षा व्यक्त करतो